Sony LIV. We live to entertain. Download the app. Sony LIV app download kara. Sony LIV. We live to entertain. लोटपोटसाठी येत आहेत रत्नागिरीची दोन हास्यरत्न प्रथम शिवलकर आणि श्रमेश बेटकर. मंडळी ओळखली वाचाल. मी शेंद्रू गानू देवलेकर आणि आता पुढचं या माझा चार चौकात झालेला पोपट. पोपटा करून झालेले तर आता मूल मुद्द्याला आत घालूया. मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या बॅनरमध्ये ज्याचं नाव आहे HWF. सांगतो सगळ्यांची कौली उडाले दिसत आहेत मला. HWF म्हणजे शेंद्रू रेसलिंग फेडरेशन. मी फेडरेशनच म्हणतो पण लोक त्याला फालतूगिरी म्हणतात. ठीक आहे, सगळं असं सगळं होत आहे. खर्च बघितला वय ना केवढा केलाय. बरबडीची नाडी बजवलेली आहे इकडे. दुबई वरनं माणसं बोलले म्युझिक द्यायला. आणि स्किटला साजेशी माणसं गायक म्हणून बसवलेली आहेत. सगळं बरोबर चाललेलं आहे. खर्च जनकट झालेला आहे. त्याला काय करूया, मी मुंबईतनं ताडगडी बोलवलेला आहे. त्याला मी बॉक्सिंग शिकवणार आहे. काय समजलो याला कुठे जाय हेमन्या हेल्पट कुठं. हॅलो हॅलो थांब. चेंद्रू गानू देवळेकर. वय वय मीच ता कोकणचा चॉकलेट हिरो. तुम्ही इथं काय करताय? इथं काय करायचं? आज बॉक्सिंग करायचे ना. तुला कोचिंग करणार आहे मी. तुम्ही मला कोचिंग करणार? माझं करिअर संपलं. माझं करिअर संपलं. इकडे ये. आलेला चाललाच कुठं थांबी दे. चेंद्रू तुझ्या सोबत असताना जास्तीत जास्त तुझा सत्कार होईल. अपमान कधी होणार नाही. माझा सत्कार? दोन वेळा आलो तेव्हा पोपट केला तुम्ही माझा. या जगात पोपट झालेला कवा पण चांगला. माझा बघतोय ना केवढा मिरवतोय मी. माणूस फोन बोललास तर गोळे मारतील लोक. ठीक आहे ठीक आहे, मी बॉक्सिंगला रेडी आहे. पण मला आधीच सांगा तुम्ही मला कसं शिकवणार. नुसता ठोडशील माझा हु करून. थांब जरा. बोला बोला. मी काय म्हणतो ट्रेनिंग विनिंग काही करूयाच नको. ट्रेनिंग नको म्हणजे? ट्रेनिंग गेलं म्हैशीच्या गोट्यात. अहो पण त्याने मी गोट्यात येत ना. काय गोट्यात मी येत नाही. ट्रेनिंग विनिंग काय नको. डायरेक्ट मॅच घेऊ आणि टाकके वेल्डिंग करून सांगेल यांची. ते डायरेक्ट मॅच बी जमेल काय मला? जमेल. अरे आता जमायलाच पाहिजे. मांडव करायला पण जमाय लागलंय ना. आपल्याला जमवच लागेल आता. आणि तू काय काळजी बिंजी करू नको. सगळी नकावडी पोर आहेत मादेली सारखी. अशी फटकन तुकडा मोडशील भाकरी सारखा झाल्यानंतर. असं आले की जाऊ मुरगडायचे. आले की मुरगडायचे. आले की मुरगडायचे. अशी सगळी पोर आहेत. असली पोर चालतील. बोलवा बोलवा. वॉर्मअप करतो. वॉर्मअप वॉर्मअप करतोय. जा 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 जा. ए गावालेलो जिकडे उडा असेल ना दर्या खोऱ्यात कुठं लपून बसले संडासात पारसात. सगळ्यांनी उठून यावाच. ज्यांनी ज्यांनी माझ्यावर केशी टाकल्या आहे ना सगळ्यांनी यावा. आज एक तर तुमची तरी वेल्डिंग नाही तर माझी तरी झेरॉक्स काढतो. सगळ्यांनी यावा. आज मी लय पेटलो सगळं घेऊनच जाणार आहे. काय करायचं. आला ना एखादा प्रतिस्पर्धी त्याला माझ्या सारखा उभा कापतो. त्याच्यामध्ये तिखट मीठ मसाला भरायचा. शेकोटी पेटवायची आणि त्याला परतायचा. आणि जे हे तांदळाची गोणी गुणामध्ये ठेवला पिंट्या पिलंतर कामावर नाही गेलास. केलं काम बराबर. हे वेल्डिंग हो माझीच व्हायची वेळ आली तर. ए परा हा जरा एकदा एक दुधाची डेअरी नजरे घालून घालून घे. कोण पण येऊ दे. तुम्ही सोबत आहात ना. मी तयार आहे. येऊ दे येऊ दे. होय सोबत आहे पण एकदा विरोधी कोण आहे तर बघून घे. कोण आहे विरोधी त्याचा काय. कोण आहे हा. कुठून आलाय केवढा. पिंटे पिलेन के.
तुम्ही गावकऱ्यांना चॅलेंज केलं की माझी सुपारी दिलात? काय काळजी करू नको, ह्याला मी ओळखू नाय. हा बाहेर न फक्त बुलडोजर सारखा दिसतो, आतन सगळी बाबा गाडी आहे. ही बाबा गाडी माझ्या गाडीशी आली. मग तुझ्या गाडीची काय येत नाही, मी आहे ना कवरला कळत आणि हा आलाय ना आता बरंच झालं. काका याच्यावर माझा राग वाटतात. कसला राग? यानं माझ्यावर केस टाकला नाही आंब्याची कलमी चोरली म्हणून. आज दोघं मिळून ह्याची कोय आहे ना ती रुजवून टाकूया कायमची. मी काय म्हणतो अहो, त्याची साईज बघा, माझी साईज बघा. साईजवर काय नसतं, सगळे स्टॅमिनावर असतं हल्ली. कळलं काय? काही टेन्शन घेऊ नको, आपण डायरेक्ट आता रिंगणात घुसू. सगळ्या रिंगणात घुसूनच करायचं आहे आपल्याला. कळलं काय? हा करतो करतो. ए पिंट्या खाली ये. तर आधी गाऱ्याला घालूया, सगळं ऐकतवाय ना. हे देवा महाराजा, आम्ही तिघं मिळून बॉक्सिंगच्या नावाखाली इथं फालतुगिरी करणार आहोत. तर तुझी कृपादृष्टी असू दे रे. आणि त्यात कुणाचं मोडलं, खुपलं, तुटलं तर याच जन्मात तर चिकटू दे रे देवा. वा महाराजा. ए पिंट्या हात मार. याला फक्त टॅकवायला सांगितला, यांना जो फोडून दिला त्याने. हो एका पॉइंट मध्ये नारळ फोडला. हो या नारळाचं काय करेल तो? टेन्शन करू, डायरेक्ट घुसात मध्ये त्या नारळाला ठेवून देऊया. वाचव ग बाय, काय करे ना. आता काय? दोघांनी पहिला हात मिळवा. ए हात मिळवा. वादप वस. ए हात सोडणं. ए हात सोडणं. ए हात सोडणं. ए पिंटू काय पंटू काय ते सोडला सोडला. हात सोडला. जितलो जितलो. हात सोडला. हात हात सोडला. आता या नागडे आता बाउंटीच करा मी आला. काय तर सगळ्यात अरे द्यावा. आता काय हात मोजे फेकून दिलं त्यानं. काय करायचं आता? आता सरकारी मटेरियल वापरायला लागेल. सरकारी मटेरियल. चालेल चालेल. हे गे हे घालून त्याची डिलिव्हरी करायची का आपल्याला? नाही नाही नाही. तो बघा ओ लॅपटॉप घेऊन काहीतरी करतो. तो फावले वेळेत हास्य जत्रेचे स्किट लिहितो. पण का जाऊ दे, केल्यावर लक्ष दे. ताबे असावं जाय, त्याचा घोंगणाने सगळं मोकलाय. हीच वेळ आहे, जाऊन जाऊ वेल्डिंग कर सगळ्या घोंगण्याची. जा 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 जा. लढेन मी असा. लढ लढ लढ. झालं एक शेवटचा पंचू येतो, मग तुला पंचू देतो. दोन मिनिट मी तयारीत आहे. आजच सांगतो हा ता केवढा तयारीत आहे. ताबू रेडी? हा रेडी. अरे अरे झाले 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 तुमचे झाले. हा झाले झाले झाले. ढेंगावर करून झाले. खांब शिपडून झाले. खांब शिपडून झाले. अरे त्याचा स्टान्स बघा, फुटवर बघा. मला नाही जमणार, मी जातो. तुला देतो ना टेन्शन काय घ्यायचं. तुला नाचता येतं ना? हा थोडं थोडं येतं. मग डोळा फोडला माझा, डोळा फोडला ग. नजर गेली माझी नजर. मला आता कळलं तुझा प्रॉब्लेम काय झालाय. आले आले तुझी नजर नाही ना काढली म्हणून तुला कोकटवतोय मागापासून. आता आपण नजर काढायची आणि तुझा आमना जिंकायचा. कळलं काय? नजर काढू. थांब, काय काय करतो? दिसत नाही. एक बाजू दिसते सगळीकडे. सगळे दिसणार, अख्खा जग दिसणार. कळलं काय? अंगार आणलाय. आता बघ कसं दिसत रे. आल्या गेल्याची वाट तिटची, कुत्र्या मांजरांची, शेजाऱ्यांची, या बुद्रुकवाल्यांची. जर तुझ्यावर नजर पडली असेल तर सगळ्यांचा नायनाट होऊ दे. त्याला फोन कर पण मारू शकत नाही. उघडलं 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 उघडलं. दिसलं दिसलं दिसलं. जा आता बिंदास लेट. जा जातो जातो आता. हा शेवटचा जातो. एक काम कर. काय काय केलंस ना? तुझ्या पायावर लक्ष दे. डायरेक्ट धर. पाय धरू. पाय पाय धर. ठीक आहे पाय धरतो. त्याचे पाय धरू ना.
मार दू मार मारून टांग याला मी सगळी केशी अंगवर घ्याय तयार आहे थांब शेवट शेवट घे 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 हां घे घे काटा सुरुवात कर मेलो हेलो लागलं तरी वाचलो भाई शपथ यस एका जुजबी मध्ये 420 व्होल्टची ताकद होती काय ना 10-15 मिळाले तर अख्खा जग जिंकून टाकेन मी वा वा मित्रांनो आपल्या या कॉमेडीच्या मुकाबल्यामध्ये रंगलेला तुमचा हा सामना आधी तर मला फार जुजबी वाटला पण नंतर नंतर तो भारी रंगत गेला फार मजा आली बघूया मला जितका आवडला हा तुमचा सामना आपल्या सरपंचांनाही तितका आवडलाय का सई प्रथमेश रमेश अमेझिंग आज ही जी मॅच जिथे रंगली त्याने खूप मजा आली तुम्ही इनामदारांनाच सामील करून घेतलं आणि तुमचे इनामदार पण काही कमी नाही आहेत ते कायमच रंगत वाढवत असतात प्रत्येक स्किटची ह्याही स्किटची रंगत त्यांनी वाढवली खूप छान सामना होता प्रॉप्सचा वापर मला खूप आवडला वेगवेगळे प्रॉप्स तुम्ही वापरले आणि अतिशय काय म्हणूया सराईतपणे त्याचा वापर तुम्ही केला छान लिहिलं पण होतं स्किट खूप मजा आली सुपर तुम्ही दोघेही एकमेकांना आता छान कॉम्प्लिमेंट करायला लागलेले आहात आणि तुमचं स्थान तुम्ही एक अढळ करून ठेवलेलं आहे त्याच्याबद्दल मला खूप आनंद आहे अभिमान आहे छान लिहिला होता छान सादर केलात आणि हे कॅरेक्टर पण तुझं हक्काचं कॅरेक्टर आहे हे कॅरेक्टर जेव्हा जेव्हा येतं तेव्हा मजाच आणतं ते कॅरेक्टर ऑल द बेस्ट मला खूप आवडला परफॉर्मन्स आय एन्जॉयड सुपर सरपंच सुनील दा मी खरं तर पहिल्यांदाच पाहतोय म्हणजे इथे बसून त्यामुळे मला असं वाटायचं की एडिट केल्यानंतर कदाचित चांगलं वाटतं का जेव्हा टेलिकास्टला बघतो पण तितकीच मजा आणि खरं तर त्याहीपेक्षा खूप जास्त मजा मला आज इथे आली कारण त्या भाषेची मजा काही वेगळीच आहे आणि ती इतकी थेट बोलणारा श्रमेश आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी त्या स्क्रिप्टमध्ये जास्त भर टाकली त्याचीसुद्धा टाकली असेल स्क्रिप्ट कोणी लिहिलं होतं हे जनरली हे दोघे लिहितात पण आय थिंक सचिन सरांनी पण यावेळेस संकल्पना ते तर आहेतच सचिन सर आहेतच खूप मजा आली आणि थोडस वरचढ अर्थातच श्रमेशच्या बाजूने होतं त्यामुळे मला प्रथमेशचं इतका परफॉर्मन्स पाहता नाही आला आय एम शुअर की तोही तितकंच छान काम करत असेल पण दोघं जण एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतं हे जे सई म्हणाली ते मात्र निश्चित होतं आणि प्रसादच्या बद्दल काय बोलावं मला वाटतं आणि मी टीका काय म्हणतं करणारं काही बोलणार नाही कारण नाहीतर मग माझ्यावरती एखादा पंच यायचा लवकरच पण खरंच तुम्हा दोघांचं खूप कौतुक आहे आणि ती भाषा आणि तो लहेजा वा चार चांद लगा दिया क्या बात आणि जाता जाता सगळ्यात महत्वाची गोष्ट जुजबी तू एवढं प्रिय केलंयस याची दखल घेतली जाईल कायम जुजबी तुझ्या स्किटमध्ये असतं आणि मला त्याचा खूप अभिमान आहे सो याची दखल नक्कीच घेतली जाईल बरं आणि आणखीन एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की मी बोलत असताना तुम्ही माझ्याकडे पाहताय ना काय इतकी सुंदर इतकी अट्रॅक्टिव्ह सही शेजारी असताना मी बऱ्याच वेळेला पाहिलंय प्रसादकडे तुम्ही कमी बघता तो बोलत असला तरी तर कृपया तसं करू नका माझ्याकडे मी बोलत असताना बघावं क्या बात आहे सुपर कमेंट्स मिळाल्या जाणून घेऊया गुण सई नऊ गुण सुनील दा अरे 9.5 गुण वा वा 10 गुण वा 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 ऑल द बेस्ट थँक्यू
अधिक माहितीसाठी सोनी लिव ॲप डाउनलोड करा. सोनी लिव, वी लिव टू एंटरटेन.